तर वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाई फेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. मगाशी काही वेळापूर्वी विशाल अग्रवाल याला जेव्हा कोर्टाबाहेर आणण्यात आलं तेव्हा कोर्टाबाहेर विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. तर या शाई फेक करणाऱ्यांना वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहे. योगेश, काय घडतंय तिथे? कोर्टात ज्यावेळी विशाल अग्रवालला आणलं गेलं त्याचवेळी या कोर्टाच्या गेटवरती वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते होते आणि या कार्यकर्त्यांनी विशाल अग्रवालवरती शाई फेक केलेली आहे आणि एकूण निषेध आंदोलन केलेलं आहे. ज्या पद्धतीने संपूर्ण घटना घडलेली आहे तर अशा आरोपींना कडक कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि आक्रमक होत या सगळ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनावरती आणि विशाल अग्रवालवरती शाई फेक केलेली आहे. निषेध आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. आत्ताच काही वेळापूर्वी या सगळ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना या पोलीस व्हॅनमध्ये दुसरीकडे नेण्यात आलेलं आहे. मात्र नक्कीच त्याच्यामुळे शाई फेक करणाऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. काही वेळापूर्वी वंदे मातरम संघटनेचे काही कार्यकर्ते हे कोर्टाबाहेर पोहोचले. विशाल अग्रवाल याला जेव्हा कोर्टाबाहेर आणण्यात आलं होतं त्या कोर्ट परिसरात आणण्यात आलं होतं तेव्हा विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून झाला. एक प्रकारे निषेध व्यक्त करतोय आम्ही असं वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.